नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय डांगरे आपलं स्वागत करतोय आपल्या मेकटो चॅनल वरती. मेकटो क्लिनिक चॅनल जे यूट्यूब वरती आपलं आहे. बऱ्याच दिवसापासून मी भरपूर सारे इन्फॉर्मेशन शेअर केलेले आहेत. आज आपण बघणार आहोत की ऑटोमोटिव्ह पेंट हा जो सपोज तुम्हाला काढायचा असेल तर तो रिमूव्ह कसा करायचा. बेसिकली म्हणजे पेंट रिमूव्हल प्रोसिजर जी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी स्पेसिफिक असं एक केमिकल जे तुम्हाला रेग्युलर हार्डवेअर स्टोअरमध्ये तुमच्या एरियामध्ये पण मिळू शकतं, पण ती ते जे केमिकल आहे ते बेसिकली वापरताना घ्यायची काळजी आणि ते केमिकल ॲप्लाय कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे. याच्यामध्ये एक केअर घेण्याची म्हणजे दक्षता घेण्याची गोष्ट अशी आहे की ते केमिकल खूपच हॅझार्डस आहे. तुमच्या त्वचेला पण ते त्रास देऊ शकतं, डोळ्यामध्ये गेलं तरी त्रास देऊ शकतं. त्यामुळे त्याची हँडलिंग जी प्रोसिजर आहे केमिकलची ती खूप अशी दक्षता घेऊन करण्याची गोष्ट आहे बेसिकली. त्याच्यावरती ऑफकोर्स सपोज तुम्हाला काही मेडिकल प्रॉब्लेम आला तर त्याच्यावर लिहिलेले आहे की काय करायचं, पण ते जर केमिकल वापरलं तर तुमचं काम एवढं सोयीस्कर होतं की त्याच्यामध्ये तुमचा वेळही खूप वाचतो. तर मित्रांनो, आपण आज बघूया की केमिकल तर एक्झॅक्टली वापरायचं आहे कसं. तर त्याच्या आधी बेसिकली मी जसं म्हटलं की दक्षता, सो केमिकल जे आहे हे डोळ्यामध्ये वगैरे उडू नये म्हणून तुम्ही सेफ्टी ग्लास तर घालाच घाला. त्याचा जो वास आहे तो खूपच त्रास आहे कारण ते केमिकल खूपच ऍसिडिक आहे, त्यामुळं त्रास होऊ शकतो. सो मास्क घालणं फार जरुरी आहे आणि स्किनवरती पडू नये म्हणून ग्लव्स घालणं पण जरुरी आहे. सो तुमच्याकडे इव्हन तुम्ही मेडिकल ग्लव्स जे आहेत सर्जिकल ग्लव्स ते जरी वापरले तरी चालतील कारण स्किनवरती ते पडलं नाही पाहिजे. सो ते पडलं तर खूपच प्रॉब्लेम्स तयार होतात, त्यामुळं ते केमिकल वापरताना तुम्ही थोडंसं केअर घेतली तर तुमचाच फायदा होणार आहे. फक्त एवढंच आहे की त्या केमिकलमुळे तुमचं काम खूप सोयीस्कर होऊन जातं. स्पेशली जेव्हा तुम्ही गाडी पेंटिंगला काढताय तर त्यावेळेला हे जे केमिकल आहे ते कसं वापरायचं आणि ते वापरले तुमचा टाइम किती वाचणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता बेसिकली या गाडीमध्ये मी आत्ताच आता पेंटिंग करून आणलेले आहे. तर ह्याचे जे बोल्ट्स आहेत ते मला बेसिकली हे सगळे क्रोम बोल्ट्स आहेत किंवा स्टेनलेस स्टीलचे बोल्ट्स आहेत. तर हे जे बोल्ट्स आहेत आता इथे एस्थेटिक व्हॅल्यूज फार इम्पॉर्टंट आहेत. जसं तुम्ही बघताय की हे क्रोमचे जे रॉकर्स आहेत तर त्याची एस्थेटिक व्हॅल्यू खूपच इम्पॉर्टंट आहे त्याला. तर हे बोल्ट्स जे आहेत हे आता मला परत SS-मध्ये जे आहे त्याचा कलर परत मला रेट व्यवस्थित आणायचा आहे. तर ही कस्टम 500 आहे. तर ह्याच्या आता आपण बघणारच आहोत की बोल्ट्स जे आहेत ते रिकवर कसे करता येईल. तर आलन बोल्ट आहे त्याच्यामुळे 5 mm चा. आलन किनी बोल्ट्स काढून घ्यायचे. बोल्ट्स एक एक काढायचे म्हणजे ऑइल ड्रेन होणार नाही. बेसिकली या गाडीचं काम पण आहे, पण मी तुम्हाला आता हा जो ब्लॅक कलर आहे या साईडनी तुम्हाला दिसत असेल की क्रोम फिनिश आहे, SS-चा बोल्ट आहे आणि या साईडनी ब्लॅक आहे. तर ह्याची एस्थेटिक व्हॅल्यू फार इम्पॉर्टंट असल्यामुळे आपल्याला हे करणं जरुरी आहे. तर त्यासाठी हा सॅम्पल एक एअर रेझोनेटर एअरबॉक्स आहे बेसिकली एअरक्लिनर, तो मी घेतलेला आहे. तुम्ही रेग्युलर टूथब्रश वापरू शकता किंवा पेंटिंगसाठी जो एक इंचचा किंवा 1/2 इंचचा एक इंच किंवा 1/2 इंचचा तुम्ही रेग्युलर पेंटिंगचा ब्रश घेऊ शकता. पाणी घ्यायचं आहे, हे केमिकल आहे आणि कपडा. केमिकल जे आहे ते तुम्हाला हार्डवेअर स्टोअरमध्ये मिळून जाईल, त्यामुळे फक्त हँडल करताना केअरफुली करा कारण केमिकल खूपच
प्रॉब्लेमॅटिक आहे. जर ते इकडं तिकडं सांडलं आणि गाडीवर कुठेही पडलं तर त्याच्याने भरपूर नुकसान पण होऊ शकतं, त्यामुळे हँडलिंग करताना जरा सांभाळून करायचं आहे. मी दोन गोष्टींचं क्लिनिंग करणार आहे, पहिला बोल्ट आहे आणि हा एअर बॉक्स आहे. जस्ट डीप करायचं आहे आणि साईडला ठेवून द्या. सो ब्रशमध्ये थोडंसं घ्यायचं आणि एक थिन लेअर जो आहे तो बेसिकली अप्लाय करायचा आहे कलरवरती. साईडला ठेवून द्यायचं. केमिकल जे हजारडस आहे त्याच्यामुळं खूपच सांभाळून वापरायला. सॅम्पलसाठी मी अजून एक सेम डब्बा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता बोल्टवरचा जो कलर आहे तो एकदम पील व्हायला लागलाय, व्यवस्थित निघालेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त ताकद नाही लावायला लागत घासायची वगैरे, आणि बोल्ट्स पण ह्याच्यामध्ये खराब होत नाही. तर हा सॅम्पल म्हणून आपण थोडा वेळ ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर तो वाईपआउट करून घ्यायचा आहे. म्हणजे कलर जसजसा मी बघू शकताय की कलर जो आहे तो फुटायला लागलेला आहे आणि तो तिथं डिझॉल्व होतोय, बेसिकली तो वितळायला लागलेला आहे ऑटोमॅटिकली. बघू शकता ह्याच्यावरती मी तुम्हाला तो काढून दाखवतोय. जर पावडर कोटिंग असेल तर थोडा वेळ लागतो. तुम्ही ह्याच्यावरही बघू शकता की चेंजेस व्हायला चालू आहेत. काही कलर्सला वेळ लागतो, काही कलर्सला पटकन होतंय. जसं ह्याला खूप पटकन असा कलर निघालेला आहे. केमिकल खूपच हजारडस आहे, सो मित्रांनो खूपच लक्ष देऊन काम करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला ह्या कलरचा म्हणजे ह्या केमिकलचा खूप त्रास होऊ शकतो. सो यूज करताना लक्षात ठेवा की ह्या सगळ्या गोष्टी सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. सो यूज करताना ह्याच्याकडे लक्ष देणं फार जरुरी आहे. हँडलिंग जे आहे ह्याचं हे फारच इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं हँडलिंग चुकलं तर हेल्थ इश्यूज होऊ शकतात. सो तसं करून घेऊ नका, आपल्याला सगळं काम व्यवस्थित करायचं आहे. आता मी पहिला जो बोल्ट लावला होता केला होता केमिकलमध्ये डीप, तो तुम्ही आता पुसणार आहे. मी बघू शकता कलर जो आहे तो निघालेला आहे. केमिकल प्रोसेस ही खूप फास्ट आहे ह्याची, त्याच्यामुळे जर वाटलं तर तुम्ही सेकंड सेकंड टाइम तुम्ही बेसिकली हा डीप करू शकताय. जर आतमध्ये कलर असेल, आता आतमध्ये कलर थोडासा राहिलेला आहे पण तो आतमध्ये असल्यामुळे मला काढायला थोडा त्रास होतोय, पण मी दाखवतो तुम्हाला. जस्ट आता एक पॉइंटेड बघू शकताय तुम्ही की बेसिकली कलरवरती केमिकलचं रिॲक्शन तर झालेली आहे, फक्त ती काढायला जरासं अवघड होत होतं म्हणून आपल्याला येत नव्हतं मला. पण ह्याच्यावर तुम्ही एअर मारून, कंप्रेस्ड एअर मारून हे क्लीन करू शकता.
थोडासा कलर राहिलेला आहे, तर मी परत एकदा त्याला डीप करणार आहे. त्याच्यामध्ये मे बी केमिकल गेलेलं नसेल, कारण बोल्ट हेड असल्यामुळे एअर पकडली तर केमिकल आपण जाणार नाही. आपण दुसरी जी गोष्ट आहे, जो डबा आहे तो आता आपण चेक करणार आहोत. तुम्ही बघू शकताय की याच्यावरचा जो लेअर आहे, सॉरी, याच्यावरचा जो लेअर आहे तो खराब पूर्ण झालेला आहे, डिझॉल्व झालेला आहे. सो पेंटिंग करण्याच्या आधी तुम्हाला जो ओरिजिनल कलर काढायचा असेल तर हे केमिकल सर्वात उत्तम आहे. तुम्ही बघू शकताय की पेंट जो आहे तो खूपच इझिली मी काढलेला आहे, आणि ते सुद्धा खूपच कमी वेळात काढलेला आहे. कन्व्हेन्शनल जी प्रोसेस होती बर्नरनी वगैरे काढणं, तर ते करण्याची जरूरत नाही आहे. तुम्ही हेही बघू शकता, हा कलर जो आहे बेअर मेटल, म्हणजे डायरेक्ट मेटल मला दिसते. हे पावडर कोटिंग आहे बेसिकली, हा पेंट नाही आहे. कारण जर पेंट असता तर ह्याच्याखालती प्रायमर वगैरे सगळंच मिळालं असतं, पण तसं काही नाही आहे. सो पावडर कोटिंगसुद्धा काढायला हा पेंट उत्तम आहे. फक्त एवढंच आहे की पावडर कोटिंगला थोडा वेळ लागतो, आणि जर ऑटो पेंट असेल तर तो लगेचच निघून येतो. जर पावडर कोटिंग असेल तर त्याला तुम्हाला थोडा ठेवायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही असं जर कापड वगैरे किंवा एखादा ब्रश असेल किंवा तुमच्याकडे स्क्रेपर असेल प्लास्टिकचा, तर तुम्ही ते काढू शकता. मी बघू शकता, मी कापडाने जरी घातलं तरी ते निघतंय, खूपच आरामात असा पेंट हा निघून गेलेला आहे. ह्याच्यामध्ये ताकद फार कमी लागते, नाहीतर जनरली पेंटिंग जुना पेंट काढायचा म्हटलाच तर खूपच म्हणजे बरेच सारे टूल्स वापरायला लागतात. बर्नर असेल किंवा स्क्रेपर्स असतात, तर त्याच्यामध्ये टाईमही खूप जातो आणि एनर्जी, म्हणजे तुमचं फ्युल हे वेस्ट होतं. ह्याच्यामध्ये फक्त एक केमिकलचा प्रोसेस आहे, ज्याच्यामुळे तुम्ही बघू शकता कम्प्लीट क्लीन असं मेटल निघालेलं आहे, आणि कुठंही डॅमेजेस नाही आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं क्लिनिंग झालेलं आहे. बोल्ट जो आहे तोही आपण एकदा चेक करूया. निघालेलं आहे व्यवस्थित. तुम्ही एअर प्रेशर मारलं तर तो अजून क्लीन होणार. खूपच असा क्लीन बोल्ट झालेला आहे, त्याच्यावर ऑटो पॅन्ट अजिबातच नाही आहे. सो मित्रांनो, तुम्ही जेव्हा हे केमिकल हँडल करणार असाल तर सेफ्टी पहिली गोष्ट आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठेही दुसरीकडे कलर लागून द्यायचा नाही आहे, अदरवाईज तुमचे इक्विपमेंट्स पण खराब होऊ शकतात. आणि ग्लव्ज फार इम्पॉर्टंट आहेत. डोळ्याला जसं मी आता चष्मा घातलेला आहे, डोळ्याला आता जसा मी चष्मा घातलेला आहे, मास्क आहे, ग्लव्ज घातले. सो सेफ्टी फार इम्पॉर्टंट आहे हे काम करताना, आणि प्रत्येक गोष्ट तुमच्याजवळ अवेलेबल असणं जरुरी आहे. सो धन्यवाद मित्रांनो, आज आपला व्हिडिओ माझा बघितल्याबद्दल. शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.